हॅलो फ्रेंड्स, मी लतिका पूर्णपात्रे. पूर्णपात्रेच किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज आपण दाबेली कशी बनवायची ह्याची रेसिपी बघणार आहोत. आपण मसाला बनवण्यापासून तर दाबेली असेंबल करण्यापर्यंत पूर्ण रेसिपी बघणार आहोत. याच्यासोबतच आपण मसाला पीनट्स असतात स्पेशल शेंगदाणे दाबेलीमधले, तेसुद्धा कसे बनवायचे ते बघणार आहोत. त्याचबरोबर लसणाची लाल चटणी बनवायची कशी ते बघणार आहोत, आणि फिलिंग जे असतं बटाट्याचं ते पण बघणार आहोत. तर अशी मजेदार रेसिपी जी आहे ती आपण आता सुरू करूया. तर फ्रेंड्स, आपण आता कच्ची दाबेलीच्या मसाल्याचं प्रिपरेशन करूया. तसं तर तुम्ही हा वाला असा दाबेली मसाला सगळ्या मार्केटमध्ये भेटतो, पण आपण घरी अगदी इझिली बनवू शकतो, त्यामुळे आपण आता घरी बनवूया. एकदम सोप्या पद्धतीने बनतो आणि घरी केलेल्या मसाल्याची मज्जा पण वेगळीच येते. इथे एक पॅन घेतलेला आहे. पॅनमध्ये सर्वप्रथम आपल्याला सुकं खोबरं घालायचं आहे. 4 चमचे आहे हे, मोठे 4 चमचे. आणि तीळ घेतलेले आहेत, पांढरे तीळ. त्याला आपण छान रोस्ट करून घ्यायचं आहे. आणि फ्लेम जी आहे ती मीडियमच ठेवायची, जास्त मोठी नाही करायची आहे. जर मोठी केली तर जळण्याची शक्यता असते मसाले. बघा, इथे छान कलर चेंज झालेला आहे. आपण आता हे काढून घ्यायचं ताटामध्ये. आणि यामध्ये हे जे सगळे मसाले घेतलेले आहेत ते घालायचे आहेत. 2 चमचे धने घेतलेले आहेत मी अख्खे इथे. त्यानंतर 8 ते 10 काळी मिरी घेतलेली आहे. 4 लवंग घेतलेला आहे. 1 चक्रफूल घेतलेला आहे. 1 मोठी विलायची घेतलेली आहे. त्यानंतर दालचिनी घेतलेली आहे, यामुळे छान आपल्या मसाल्याला गोडसा फ्लेवर येतो. त्यानंतर इथे त्रिफळा घेतलेला आहे मी. त्रिफळाने पण स्पायसी होतो छान मसाला आपला. जरी तुमच्याकडे नसेल तर तुम्ही आवळा पावडर जे असतं ते पण घेऊ शकता. 2 चमचे सौंफ घेतलेली आहे, बडीशेप. त्यानंतर जिरे घेतलेले आहेत 2 चमचे. आणि थोडासा तेजपत्ता घेतलेला आहे. आता याला आपल्याला मीडियम फ्लेमवरती मसाल्यांना रोस्ट करायचं आहे, जोपर्यंत छान स्मेल येत नाही मसाल्याचा. सगळे मसाले छान पद्धतीने आपले रोस्ट झालेले आहेत. आता यामध्ये आपल्याला काही ड्राय मसाले ऍड करायचे आहेत, जसे की आमचूर पावडर, काळं मीठ टाकलंय मी इथे. सगळे छोटे छोटे 2 चमचे टाकलेले आहे. त्यानंतर इथे मी काश्मीरी लाल मिरची टाकलेली आहे. आपण या स्टेजला गॅस इथे बंद करतोय, कारण हे जे मसाले आहेत याची जी हीट आहे त्यानेच आपले जे ड्राय मसाले आहेत ते भाजून निघतील. त्यानंतर 2 चमचे आपण इथे काश्मीरी रेड चिली पावडर टाकतो. हे तिखट नसतं, फक्त कलरसाठी टाकतोय. त्यानंतर हे सगळं 2 चमचे साखर टाकतोय, म्हणजे हे जे सगळे मसाले आहेत त्याला हे बॅलन्स करून घेतो. आणि याच्यामध्ये आपण काळं मीठ टाकलेलं आहे, त्यामुळे थोडंसं साधंवालं मीठ टाकायचंय. हे बघा, छान मिक्स करायचंय. आणि हे सगळं, हे जे आपण तीळ आणि डेसिकेटेड कोकोनटचं केलेलं आहे पावडर, त्याच्यामध्ये याला आता थंड होईपर्यंत असंच ठेवायचंय. जर आपण याला असंच गरम गरम काढलं तर त्याचं पेस्ट तयार होईल, पावडर तयार होणार नाही. म्हणून एक फार तर फार 10 मिनिट आपल्याला वेट करावं लागेल आणि मग याला मिक्सरमधून काढायचं. आता आपण लसणाची छान अशी लाल चटणी तयार करणार आहोत. त्यासाठी मी इथे भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत, साधे शेंगदाणे छान खरपूस असे भाजून घेतलेले आहेत. त्यानंतर यामध्ये आपल्याला 10-12 लसणच्या पाकळ्या टाकायच्या आहे. आणि लाल मिरचीचं तिखट टाकायचं आहे, काश्मीरी लाल मिरची पावडर आहे. यानंतर आपण यामध्ये मीठ घालायचं आहे आणि 1/2 लिंबू यामध्ये पिळून घ्यायचं आहे आपल्याला. आणि यामध्ये पाणी थोडंसं जास्त असतं फ्रेंड्स, त्यामुळे पहिले आपण 2 चमचे पाणी घालून याची पेस्ट करून घेऊया. अजून जर लागलं तर अजून पण पाणी टाकूया. आपली चटकदार अशी हे बघा लाल चटणी तयार आहे. मस्त लसणाचा पण फ्लेवर आहे. त्यामध्ये आपण बॅलन्स करण्यासाठी पीनट्स पण घातलेले आहेत. ही चटणी एकदाच नाही यूज होत फ्रेंड्स, जर राहिली तर ती 8 दिवस आरामशीर आपण यूज करू शकतो. त्याचबरोबर आपला मसाला सुद्धा इथे थंड झालेला आहे. आता हा थंड झालेला आहे, याचं इंडिकेशन काय, हे जे धने आहेत हे फुटतात बघा, मस्त कुरुम कुरुम वाजतात ते फोडल्यावरती, हे इंडिकेशन आहे. आता याला आपण मिक्सरच्या जार मधून बारीक पावडर करून घ्यायची फ्रेंड्स. इथे आपला स्ट्रीट फूड वाल्यासारख्यांचा एकदम छान असा कोर्स मसाला रेडी आहे. फार बारीकही नाही करायचंय त्याला.
हा मसाला आपण एकदाच नाही तर चॅट्स मध्ये वगैरे पण यूज करू शकतो आणि याच्यामध्ये दोन तीन वेळेस दाबेलीसाठी सुद्धा यूज करू शकतो। आता आपल्याला बनवायचे आहेत मसाला पीनट्स। हे म्हणजे दाबेलीमध्ये जे क्रंची फ्लेवर असतो मध्ये मध्ये दाताखाली येणारं, ते त्याच्यामध्ये खूप मज्जा येते खायला, त्यामुळे दाबेली। त्यासाठी मी इथे भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत, मस्त खमंग भाजून घेतलेले आहेत। पण जो आता मसाला बनवलेला आहे हा आपल्याला यामध्ये 2 चमचे ऍड करायचा आहे। खरंच फ्रेंड्स खूप मस्त फ्लेवर होतो या दाबेलीचा। आणि आता ह्याला फक्त मिक्स करून घ्यायचं आहे। आणि ह्याला बाइंडिंग करण्यासाठी तुम्ही एकतर तेलसुद्धा यूज करू शकता, रिफाइंड ऑइल किंवा लिंबूसुद्धा करू शकता। जर तुम्हाला ह्याला स्टोअर करून ठेवायचं असेल 8 दिवस वगैरे, तर तेव्हा तुम्ही तेल यूज करा। मी इथे लिंबू यूज केलेला आहे आणि ह्याला छान आता 5-10 मिनिट आपण असंच ठेवूया, म्हणजे ह्याला बाइंडिंग येईल। आपण फिलिंगचे प्रिपरेशन करतोय, त्यासाठी मी एक पॅन घेतलाय, त्यामध्ये तेल टाकलंय आणि तेल टाकलं की आपण जिरे घालूया यामध्ये आणि 2 चमचे तिखट। आणि इथे एक सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे अजून, तो म्हणजे मी इथे चिंचेची चटणी असते आपली ती टाकणार आहे। गॅस जो आहे तो आपल्याला एकदम लो वरती ठेवायचा आहे। याने खूप छान फ्लेवर येतो आणि मसाल्यांना ते बॅलन्स करून घेते। आणि आता यामध्ये आपल्याला आपण जो मसाला तयार केलेला आहे तो घालायचा आहे, 3 चमचे। यालाही मिक्स करायचंय आणि बटाटे आहेत मी इथे उकडून मॅश करून घेतलेले आहेत। साधारण 3 बटाटे होते मीडियम साईजचे, त्याला मी उकडून घेतलेला आहे आणि मॅश करून घेतलेला आहे। याला आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। आणि यामध्ये पहिले मसाला जो आहे तो मिक्स करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण यामध्ये पाणी ॲड करणार आहोत। हा जो मसाला आहे हा थोडासा पातळसर असतो, पण पाण्याचं प्रमाण हे बटाटे किती उकडले गेलेत यावरती डिपेंड असतं। जर जास्त उकडले गेलेले असतील तर पाणी कमी लागतं आणि जर कमी उकडले गेलेले असतील तर पाणी थोडंसं जास्त लागतं। आता यामध्ये आपण पाणी घालूया आणि सवयीपुरतं मीठ घालूया यामध्ये। खूप मस्त सुगंध येतोय फ्रेंड्स मसाल्याचा आणि याला छान मिक्स करून घ्यायचंय। त्याला पाणी टाकल्याच्या नंतर जस्ट एकदा मिक्स करून घ्यायचंय आणि इथे आपलं रेडी आहे। जास्त वेळेनंतर गॅसवरती नाही ठेवायचंय, गॅस बंद करते मी आणि फक्त याला मिक्स करतो। आपला मसाला पण बऱ्यापैकी इथे थंड झालेला आहे। आता आपल्याला कुठलं पण एखादं असं कमी खोलवालं भांडं घ्यायचंय, ज्याने काय होईल सगळा मसाला पूर्ण सगळ्या ठिकाणी जाईल आणि सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आपल्याला व्यवस्थित मिक्स करता येतील। छान थोडासा डेस्कवाला ट्रे घेऊन याला छान स्प्रेड करून घेतलेला आहे। फ्रेंड्स ही जी आलूची फिलिंग आहे ही छान स्प्रेड झाली पाहिजे। जर स्प्रेड झाली तर त्याला सगळे जे आपण टॉपिंग बनवलेली आहे ती टाकायला व्यवस्थित मज्जा येईल। त्यासाठी हे बघा आपल्या इथे सगळं काही रेडी आहे। आपण जी लाल लसणाची चटणी बनवली आहे ती मी इथे आंबट गोड चटणी घेतलेली आहे। अनारचे दाणे आहेत, आपण बनवलेला मसाला आहे, शेंगदाणे आहे, पीनट्स मसाला, मणुका आहेत, कांदा आहे आणि सुकं खोबरं आहे। आता आपल्याला काय करायचंय, यावरती एक एक टाकून घ्यायचंय। त्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिले इथे जे ड्राय डेसिकेटेड कोकोनट पावडर आहे ते टाकून घ्यायचंय। त्याच्यानंतर मी इथे मनुका टाकतीये। तुम्ही इथे टुटी फ्रुटी टाकू शकता किंवा अंगूर सुद्धा टाकू शकता, कुठलीही फ्रुटी चीज टाकायची आपल्याला इथे, फ्रुटी वस्तू सॉरी। त्यानंतर कांदा घेतलेला आहे कापून आणि कांदा आणि कोथिंबीर मी मिक्स करून घेतलेला आहे, म्हणजे आपल्याला सोपं जातं। इथे कांदा टाकलाय आणि आपण जे मसाला पीनट्स रेडी केलेले आहेत ते टाकतेय। थोडासा अजून छान फ्लेवर येण्यासाठी आपण इथे अनारचे दाणे टाकतोय आणि याला हे सगळं टाकल्याच्या नंतर याला मसाल्यामध्ये छान प्रेस करून घ्यायचंय। म्हणजे काय होईल, हे काढताना आपण जेव्हा दाबेलीमध्ये टाकू तेव्हा व्यवस्थित सगळे मसाले त्यामध्ये टॉपिंग जाईल।
ती कलरफुल आणि क्रंची दिसत आहे बघा, तरी पण यामध्ये आपण शेव नायलॉन शेव जी असते ती टाकायची राहिली आहे. वा, त्यानंतर अजून थोडीशी कोथिंबीर, त्याला परत थोडस आपण याला प्रेस करून घेऊया म्हणजे फिलिंग मध्ये ते छान मिक्स होईल. आणि इथे बाकी तर सगळं रेडीच आहे आपलं, आता फक्त आपल्याला पाव घ्यायचे आहेत. फ्रेंड्स, मी पाव जे आहेत ते सुद्धा घरीच रेडी केलेले आहे, कारण आता लॉकडाऊनमुळे बाहेर बेकरी सुद्धा आमच्या एरियामध्ये वगैरे सगळं बंद आहे, त्यामुळे मी घरीच रेडी केलेले आहेत. थोडासा शेप चेंज आहे पण मला खूप मज्जा येईल कारण मी सगळंच इथे घरी रेडी केलेलं आहे. त्यामुळे आता आपल्याला काय करायचं आहे, पॉकेटसारखं कट करून घ्यायचं आहे फक्त पावला. कुठलाही पाव यूज करू शकतो आपण इथं, किंवा दाबेली पाव पण स्पेशल, दाबेली बन पण भेटतो मार्केटमध्ये. आता असं केलं की याला आपल्याला एका साईडला आपण जी लसूण चटणी बनवलेली आहे ती लावायची आहे, आणि दुसऱ्या साईडनी जी आंबड गोड चटणी आहे ती लावायची आहे. याची जर रेसिपी हवी असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲड करून देईल फ्रेंड्स, आणि त्याचबरोबर हिरवी चटणीची सुद्धा करून देईल. आता याला असंच 2 मिनिट ठेवायचं आहे म्हणजे हे छान पाव जे आहे ते ॲब्झॉर्ब करून घेईल, आणि त्याचबरोबर मी बाकीचे सुद्धा रेडी करून घेते. 2 मिनिट झालेले आहे, आंबड गोड चटणी आणि तिखट चटणी मस्तपैकी फ्लेवर ते छान मिक्स झालेलं आहे. आता काय करायचं आहे आपल्याला, हे जे आपण फिलिंग आहे हे टॉपिंग सगळं घ्यायचं आहे आपल्याला, 1 चमचा त्यामध्ये भरायचं आहे. नाव फ्रेंड्स, याचं नावच दाबेली आहे, तर याला छान दाबून दाबून सगळं काही टाकायचं आहे आपल्याला मध्ये. आणि त्यावरती आता आपल्याला कांदा आणि आपण जे शेंगदाणे बनवलेले आहेत मसाला शेंगदाणे ते टाकायचे, त्याला दाबायचंय. परत हा मसाला टाकायचा आहे, असं आपल्याला 2 ते 3 वेळेस जसं आपल्या पावची साईज आहे त्यानुसार करायचंय. परत एकदा शेंगदाणे कांदा तिन्ही पण रेडी करून ठेवलेले आहेत दाबेली, त्याला थोडंसं क्रंची फ्लेवर देण्यासाठी त्यामध्ये आपण शेवमध्ये बुडवूया, त्याचबरोबर थोडेसे पनारचे दाणे लावूया त्याला. एकदम आंबट गोड क्रंची त्याचबरोबर तिखट अशा सगळ्या टाईप म्हणजे टेस्ट येतात यामध्ये. हे बघा, इथे आपण तवा गरम केलेला आहे, त्यावरती थोडंसं बटर टाकायचं आहे, आणि याला दोन्ही पण साईडनी हलकस फ्राय करून घ्यायचंय. दोन्ही कडनं थोडासा हलकासा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला हे करून घ्यायचंय. हे बघा, हे थोडासा हे झालाय माझ्याकडनं डार्क कलर, मी घरी बनवलेला असल्यामुळे. मी पावची रेसिपी सुद्धा लवकरच अपलोड करणार आहे, आपण याच्यावरती जागा आहे तर नेक्स्ट जे आहे दाबेली दुसऱ्या त्या सुद्धा आपण यामध्ये गरम करून घेऊया. आहा, किती मस्त फ्लेवर वाली दाबेली आपली इथे रेडी आहे, आता फक्त खाण्याचीच वाट बघतीये मी. तर फ्रेंड्स, इथे आपली दाबेली छान क्रंची अशी रेडी आहे. इथे मान्य करते की स्टेप्स थोड्याशा जास्त आहेत पण स्टेप्स अगदीच सोपे आहे. तर फ्रेंड्स, आय होप तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडली असेल, ट्राय करून बघा. आवडली असेल तर लाईक करा, नसेल आवडली तर डिसलाईक करा. आपण इथे क्रंचीवाली दाबेली कशी झाली आहे एकदा बघूया. हे बघा, सगळं खूप मस्त, मध्ये सुद्धा छान मसाला स्टफिंग भरले गेलेलं आहे. भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत बाय, टेक केअर.